आर्णीतील शास्त्री नगरात राहणाऱ्या शुभम रामनाथ धायडे वय 19 वर्ष याने आपल्या बहिणीचा 60 ग्रामच्या सोन्याचा हार दिनांक 18 डिसेंबर 2018 रोजी कपाटातून आपले मित्र गोपाल दत्ता माडवी व गजानन पुंडलिंग लोंडे यांचे पैसे फेडण्याकरिता कपाटातून हार चोरले. घरी माहिती होताच घरच्यांना मी हार लवकरात लवकर परत करतो असे म्हणाला. मात्र आज या प्रकरणाला 4 महिने होत असताना शुभम हार परत देत नसल्याने त्याची बहीण प्रिया योगेश माने याने दिनांक 19 एप्रिलला पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपीपैकी 2 आरोपी शुभम रामनाथ धायडे व गोपाल दत्ता माडवी यांना अटक केली. तसेच 3रा आरोपी गजानन पुंडलिक लोंडे हा फरार आहे. याच्यावर कलम 380 हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना पोलीस खाकी दाखवताच आरोपींनी चोरलेला हार व्यंकटेश ज्वेलर्स या दुकानात 65,000 रुपयात विकले आहे असे सांगितले. पुढील तपास ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार विजय चव्हाण यांच्यासह मंगेश ढबाडे करीत आहे. ही माहिती आर्णीतून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.